शोध कोलंबसने लावला हा तर इतिहास आहे, पण पुणेरी पुणेकर लोक काही करू शकतात ना? असाच एक पुणेरी पुणेकर हा इतिहास बदलायला निघालाय. मी पुन्हा एकदा अमेरिकेचा शोध लावणार असं त्याचं म्हणणं आहे. बघूयात मग या पुणेरी कोलंबसला त्याची बायको कशा पद्धतीने साथ देते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या चौथ्या फायनली जोडीचं, कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. रम्य ही स्वर्गाहून अमेरिका, रम्य ही स्वर्गाहून अमेरिका, तिला शोधण्या जातो आता, तिला शोधण्या जातो आता, जातो आता, जातो जातो जातोय जातोय सूर जातोय. नाही नाही माझा नव्हे, तुमचा पुणेकराचा सूर हलणे शक्य नाही हो. वाजव. तिला शोधण्या जातो आता, जा आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, जातो आता, जातो आता, तिला शोधण्या जातो आता, कोलंबस पुण्याचा. असा ठेराव हवा, रियाज हवा, रियाज. अरे आज करत नाहीये मी, तीन पिढ्यांपासून चालू आहे माझा रियाज. परवा सारे गमाच्या येत्या पर्वासाठी फोन आला होता, म्हंटल डेट नाहीये, डेट नाही जा. तर मी कोलंबस पुणेकर अमेरिका शोधावयास निघालो आहे, त्यासाठीचे वेळापत्रक तयार झाले आहे, ते एकदा पुन्हा वाचून घ्यावे म्हणतो. दैनंदिनी खालील प्रमाणे, प्रातःकाली 6 वाजता अभ्यंग स्नान, अल्प उपहार, 9 ते 12 शोध परिक्रमा, 12 वाजता येथेच भोजन, कंसात जेथेच जागा मिळेल तेथेच भोजन, 1 ते 4 वामकुक्षी, 4 वाजता मुख प्रक्षालन, 5 ते 7 पुनश्च शोध परिक्रमा, त्यानंतर नाक्यावरच्या मित्रांशी वैश्विक चर्चा, येथेच भोजन, दीर्घ निद्रा. अशा प्रमाणे आपले वेळापत्रक आहे. जाण्यापूर्वी मंडळीस कळवा मी म्हणतो. अगो ऐकलेस काय, काय करतेस? ताजी सुरणाची भाजी, ताजी सुरणाची भाजी. तुम्हाला सांगतो, सरणावर चढेपर्यंत ही सुरणाची भाजी काय पिच्छा सोडायची नाही हो. ताजी सुरणाची भाजी, ताजी. ती ताजी म्हणजे आमिष आहे, बाकी सगळे विष. ताजी सुरणाची भाजी, छोटे छोटे काप करोनी, छोटे 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 काप करोनी, त्याला दिली फोडणी, त्याला दिली फोडणी. एक मिनिट, हे चूर काय आहे मध्ये? काय गो चूर काय आहे मध्ये? फोडणीचा आवाज आहे, माझं डिटेलिंग आहे, त्याच्याच जोरावर फायनल पर्यंत पोहोचले. जिंकायचं ना. बेरिंग पकड, बेरिंग. ताजी सुरणाची भाजी, ताजी सुरणाची भाजी, भाजी भाजी. ले सुटली होती वाटते. कशासाठी बोलवण्यात आले होते? अगो तुला सांगण्याचा अत्यंत आनंद होत आहे की मी अमेरिका शोधावयास निघालो आहे. लागलं का पुन्हा तुम्हाला खूळ? तुम्हा सगळ्यांना म्हणून सांगते, आमचे हे लग्न आधी कसे लख गोरे होते, अगदी दुधासारखे नितळ गोरे, तेव्हा असेच आफ्रिका शोधायचे खूळ निघाले. 45 डिग्री तापमानात भर उन्हात जाऊन बसले की पर्वतीवर, आणि परत आले ते असे. मी अमेरिका शोधावयास चाललो आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या तिकडे. अगदी तिथपर्यंत चाललाय थोय, थोडे डाव्या हाताला वळा आणि मंडईत भाजी घेऊन परत. अगो मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हटलं, माईचा पुतळा नव्हे. मध्ये मध्ये बोलू नका, नारळ नीट बघून आणा, मागचे आणलेले खराब निघाले होते. अगो ओटीत आलेला नारळ आणि पोटी आलेला मुलगा कसे निघतील काय सांगता येते काय? मी येऊ का मग तुमच्या बरोबर? अगो अमेरिका शोधावयास तू कशा सवी सोबत? अहो साड्यांचं सेल लागलाय अमेरिकेत. नाही हो, तिकडे कोण मेले इतके कपडे घालते? ते आहे म्हणा, अमेरिकेत कोण इतके कपडे घालते? अमेरिकेत म्हणजे कसे एवढे एवढे कपडे. आता काय बुवा, मऊज आहे एका माणसाची. काय जोशी बुवा, वर्षातनं 4-5 फेऱ्या होतात म्हणे अमेरिकेत. नारायण पेठेत लागलाय सेल, मी तासाभरात साडी शोधते, तुम्हाला काय शोधायची ती शोधा अमेरिका. अगो मी अमेरिका
जागा शोधावयास चाललो आहे अमेरिका. ओरडते कशाला? अमेरिका म्हणजे काय? पुण्यातला पत्ता आहे का शोधून न सापडायला? कुठल्या मुहूर्तावरती लग्न केलं होतं कुणास खाऊ? तुमच्याच बाबांनी काढला होता हो मुहूर्त. हो आणि तुमचे बाबा काय म्हणाले होते? मुलगी चांगली हुशार आहे, 10-20-80% मार्क पडले आहेत म्हणे. कोणतेच मुळी मधू परीक्षेच्या वेळेस ना आयक्यू टेस्ट घ्यायला पाहिजे होती. आयक्यू येत आहे मला? अगो मी फार महान कार्य करावयास चाललो आहे. तुम्ही कसलं डोंबलाचं महान कार्य करणार? लग्नानंतर उत्साहाच्या भरात मीच दोन पोरं पदरात पाडून घेतली. आमचे इतके आळशी आहेत ना. अगो हा तुझा विश्वास आमच्यावरचा? काय सांगू अगो, विद्वानांचे शिष्टमंडळ चालले आहे. मी जोशी अभ्यंकर आणि पटवर्धन. सरळ सांगा ना ढोसायला बसणार आहात म्हणून. तुम्ही चार लोक मिळून आणखी काय महान कार्य करणार आहात? अगो आम्ही वादळ वाऱ्याशी झुंज द्यावयास चाललो आहोत. सिंहगडाच्या पायथ्याशी बसणार आहात ना? कानटोपी आणि मफलर घेऊन जा, मग सर्दी होते करता मला झोपच येत नाही. मिली अगो माझा मला थंडी भरते त्याच्या तुला काही नाही, तुला तुझ्या झोपेच पडले आहे. आणि सिंहगडावर बसणार असाल तर काळजी घ्या. हा अगो हल्ली पोलीस पकडतात तिकडे. पकडले गेलात ना तर जामीन द्यायला मी येणार नाही, कळलं ना जोशी? जोशी कशी बोलते ही बाई अशी? अहो मी नद्या नाल्यांच्या पलीकडे साता समुद्रा पल्याड जाणार आहे. सरळ सांगा ना, मुठा नदी पार करून तिकडे बालगंधर्वावर गप्पा मारत बसणार आहात? असं असं करतात सारखे माझ्या बरोबर. मी म्हणलं माझ्या नातेवाईकांकडे चला, ते नाही, माझ्या बहिणीकडे चला म्हणलं तर माझी ना मान अवघडली. माझ्या भावाकडे चला म्हणलं तर माझे पाय दुखतात. असं करतात, कुठे कुठे येत नाही माझ्या बरोबर. थकते ना बिचारी, दिवसभर बोलत असते थकते बिचारी, मध्येच अशी झोपते. तुम्हाला सांगतो लग्नानंतर माझ्यातला संशोधक हिने निम्मा संपवलाय, नाहीतर आज चंद्रावरती पहिले पाऊल पुणे करायचे असते. अगो उठ उठ. भैया 2 लिटर दूध दे. मी कोलंबस आहे पुणेकर, मी अमेरिका शोधावयास निघालो आहे. ज्याचा शोध घेणं हे जगासाठी अत्यंत महत्वाचं आहे. असं काय महत्वाचं आहे अमेरिका शोधून मला सांगा. नाही सापडली अमेरिका तर काय फरक पडणार आहे? आणि सापडली जरी तुमची ती अमेरिका तरी काय होणार? लोक तिथे जाऊन गर्दी करणार, मग ती अमेरिका जितकी वाटेल तशी वागणार, स्वतःच अतिरेकी बनवणार, मग त्यांच्यावर कारवाया करत राहणार. जाऊ देत ना, तुम्ही जागतिकताय का? निघा. मी ना जरा मुलांसाठी कोथिंबीरच्या वड्या करते. हो असं ना थोडस भरलं मांग आणि ना थोडं पुरण करते, मसाले भाताच्या तुपाची धार. अगो मी काय म्हणतो, निघताय ना? नाही नाही आता नाहीतरी, चर्चेत फार वाजले, भोजनाची वेळ झाली तर जेवून घेतो, थोडी वामकुक्षी घेतो. हा अमेरिकेचं काय? अमेरिकेचं काय ते उद्या बघू. एक दिवस उशिरा सापडली अमेरिका तर जगाच्या इतिहासात काही फरक पडत नाही हो. आणि पुण्याची सर नाही हो अमेरिकेत. पुणे तिथे काय उणे काय ठाणे? पुणेकर तुम्ही तर धमाल केलीत. आणि आता आपण हवालदारांना विचारूयात, चर्चा करून आम्हाला सांगा की काय चर्चा आहे पुणेकरांविषयी. नाही म्हणजे कुठं हसावं कुठं थांबावं कळत नव्हतं, एवढा भन्नाट झाला. पण कसं आहे आपल्या इकडे तू तिथं मी मधले सत्यजित आलेले आहेत, चिन्मय तिथं मी, त्या चिन्मयजींना विचारतो मी कसं वाटलं. या कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं? खूप छान वाटते, लय भारी वाटते. म्हणजे पुण्याच्याच भाषेत सांगायचं तर लय भारी. आणि यांची जोडी, कारण रसिका माझी NSD मधली ज्युनियर आहे त्यामुळे विशेष ओढ, आणि कुशल इतकी वर्ष कुशलला बघतोय, खूपच भारी आणि खूप सुंदर ऍक्ट झाला. मनापासून हसलो, तू तिथे मी मध्ये हसायला मिळत नाही, इथे खूप हसलो त्याच्यामुळे. हा ते तू तिथे मी मध्ये काय करत असतो ते सत्यजित? सत्यजित आता काय, दोन बायका मिळालेल्या आहेत आजूबाजूला, इथे इथे एक असते, त्यामुळे मी आपलं मध्ये दोन बायकांच्या मध्ये न हसता गरीब बिचारा सत्यजित बसलेला. गरीब बिचारा. वा वा, एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या गरीब बिचाऱ्या सत्यजित साठी. चालू द्या तुमचं, चालू द्या. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त झाला होता. एकदा जोरदार टाळ्या या जोडीसाठी. पुढच्या भागामध्ये जे आता स्किट करायचं त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.